एकनाथ शिंदे हे नेमके कसे काय मुख्यमंत्री झाले हे एक कोडच आहे. कारण जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली तेव्हा सारे सवाक झाले. अनेकांसाठी हा धक्काच होता. कारण सर्वांना असंच वाटत होतं की भाजप पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर विश्वास दाखवत मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना बसवेल आणि एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असतील. पण झालं उलटच. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. पण भाजप शिंदेंवर इतकी मेहरबान का झाली या प्रश्नाचं नेमकं उत्तर अद्याप तरी कुणाकडेच नाही आहे. अशात शिंदेंसोबत असलेल्या एका बंडखोर आमदारानेच एक मोठा दावा केला ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवसेनेतून बंड करून शिंदे गटात आलेल्या शहाजीबापू पाटलांनी काय म्हटलंय हे ऐका. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती. मी गोव्यामधील हॉटेलमध्ये झोपलो होतो तेव्हा माझा पीए पळत पळत आला आणि त्यानं बापू जागे व्हा, शिंदे मुख्यमंत्री झालेत असं सांगितलं. मी तसाच नाईट पॅन्टवरती धावत धावत खाली आलो तेव्हा विश्वास बसला. तोवर आम्हाला शिंदे उपमुख्यमंत्री होतील इतकंच वाटत होतं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यामागे उद्धव ठाकरेच असण्याची शक्यता आहे. ठाकरेंनी तेव्हा एक वाक्य म्हटलेलं, शिंदे मुख्यमंत्री होऊन दाखवा. कदाचित त्याच शब्दांवरून शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्यात आलं असेल असं मला वाटतं. ठाकरेंनी आव्हान दिलेलं, भाजपनं पुढचा विचार करून गरम घास थंड करून हा निर्णय घेतल्याचं शहाजीबापू पाटील म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शहाजीबापू पाटलांनी हा दावा केला आहे. आता चक्र नेमकी कशी फिरली हे नेमकं सांगणं कठीण आहे. पण शहाजीबापू म्हणत आहेत त्याप्रमाणे जर का उद्धव ठाकरेंच्या त्या शब्दांमुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं असेल तर ठाकरेंमुळे शिंदेंना लागलेली ही लॉटरीच म्हणायला हवी. या राजकीय घडामोडींवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. राजकारणासह सर्व प्रकारच्या घडामोडी सविस्तर वाचण्यासाठी लोकमत.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.